मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. मालिकांमधून काम करत घराघरात पोहोचलेल्या मृणालने काही वर्षांपूर्वी नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. मृणाल आणि नीरजच्या लॉंग डिस्टन्स लव्ह स्टोरी विषयी जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये. मृणाल ही मूळची नाशिकची. माझी या प्रियाला प्रीत कळेना या झी मराठीवरील मालिकेतून तिने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली शमिका ही भूमिका खूप गाजली. त्यानंतरही तिने वेगवेगळ्या मालिकांमधून काम करत सगळ्यांची मनं जिंकली. ती मराठी इंडस्ट्रीमधील सुपरहिट अभिनेत्री होतीच, पण आता तिच्या घरचे तिच्या लग्नासाठी मुलगा शोधत होते आणि त्याचवेळी तिला नीरजचं स्थळ आलं. तो US मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. नीरजला मृणाल एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती मालिकांमध्ये काम करते याविषयी काहीच माहीत नव्हतं. तिच्याविषयी समजल्यावर त्याने तिची माहिती गुगल केली. ते दोघंही एकदाच भेटले आणि पुढे त्यांच्या व्हॉट्सअपवर गप्पा सुरू झाल्या. या गप्पांमधून ते एकमेकांना अधिक ओळखू लागले आणि त्यांची मैत्रीही झाली. पण विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या भेटीतच एकमेकांना पसंत केलं होतं. या पहिल्या भेटीनंतर त्या दोघांची भेट झाली ती तब्बल 6 महिन्यांनी. मृणाल LA ला एका कामानिमित्त गेली होती आणि त्यावेळी त्यांची ही पहिली भेट कशी झाली जाणून घेऊया मृणाल कडून. मी LA ला भेटलो. बरोबर, बृहन महाराष्ट्र मंडळाचा एक कार्यक्रम होता इथे लॉस एंजेलिसला. सो मी चिन्मय मंडलेकर आणि सीमा देशमुख आणि जितेंद्र जोशी आम्हा चौघांचा कथा कोलाज नावाचा एक कार्यक्रम होता आणि तो रिप्रेझेंट करायला मी LA ला आले होते. आणि त्या निमित्ताने नीरज LA ला आला होता. ऍक्च्युली नीरज LA मध्ये नव्हता, तो शिकागो मध्ये होता. आणि तसे आम्ही खूप कष्टाने एकमेकांना भेटलो, वेळा जुळवून, कारण माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा मी विमानात परदेशी जाण्यासाठी म्हणून बसलो. सो खूप फोनाफोनी करत होता तो हॉटेलवर मी पोहोचण्याआधी, पण मला पोहोचायला उशीर झाला. आणि मग त्यानंतर मी काहीच प्लॅन करू शकले नाही, कारण मला तिकडचं काहीच माहित नव्हतं. त्यानेच सगळं प्लॅन केलं. मी जिथे राहत होतो तिथे जवळच त्याने हॉटेल पण घेतलं होतं, रूम बुक केली होती. आणि मग काय नाही, त्याने मला छान सरप्राईजेस दिले. आम्ही छान फिरलो, बऱ्याचशा छान ठिकाणी त्यांनी मला फिरवलं, छान डिशेस खायला घातल्या. आणि मेन म्हणजे आम्ही दोघे एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करू शकलो. बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, त्या कुठेही होतात, पण आम्ही एकमेकांना छान वेळ देऊ शकलो आणि एकमेकांचे विचार समजून घेऊ शकलो. आणि तेव्हा आम्ही कन्फर्म केलं की हो, खरंच लग्न करूया आणि घरच्यांना कन्फर्म सांगितलं. तिथून परत आल्यावर मृणालने लग्नासाठी लगेच होकार कळवला. 2016 मध्ये कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये मृणालने नीरजशी लग्नगाठ बांधली. पण लग्न झाल्यानंतरही ते दोघं तब्बल 5 वर्ष लॉंग डिस्टन्स मध्ये राहत होते. मृणाल भारतात राहून तिचं अभिनय क्षेत्रातील करिअर करत होती, तर नीरज US मध्ये त्याची नोकरी सांभाळत होता. त्यानंतर मृणालने कलर्स मराठीवरील अस्सं सासर सुरेखबाई ही मालिका सोडली आणि ती US मध्ये नीरज सोबत काही काळ राहिली. ती पुन्हा भारतात परत आली आणि तिने हे मन बावरे या कलर्स मराठीवरील मालिकेत काम केलं. या लॉंग डिस्टन्स रिलेशन बाबत नीरजचा सपोर्ट कसा होता याविषयी मृणाल म्हणते. तो खूप समजूतदार आहे. म्हणजे कुठलाही मुलगा लग्न झाल्या बायकोपासून एवढा वेगळा राहू शकणार नाही. आम्ही तर 5 वर्ष वेगळे राहिलो एकमेकांपासून आणि त्या पूर्ण 5 वर्षात त्याने एकदाही माझ्यावर आवाज नाही उठवला किंवा एकदाही त्याने माझ्या अशा वागण्यावर प्रश्न नाही उभा केला किंवा त्याला राग नाही आला. तो त्याने माझी सगळी स्वप्न समजून घेतली आणि तो खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे माझ्या वडिलांनंतर मला जर कोणी सपोर्ट करत असेल तर तो फक्त माझा नवरा आहे आणि नीरज आहे. हे मन बावरे ही मालिका संपल्यानंतर मृणाल पुन्हा कायमची US ला शिफ्ट झाली. करिअर आणि संसार यांचा बॅलन्स सांभाळत ही जोडी त्यांचं प्रेम निभावते. 24 मार्च 2022 ला मृणाल आणि नीरजची लेक नुरवीचा जन्म झाला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या दोघांची लेक खूप लोकप्रिय आहे. तिच्या ऍक्टिव्हिटीज अनेकांना आवडतात. तर मृणालही त्यांच्या वेगवेगळ्या वेकेशनचे फोटो शेअर करत असते. मृणाल आणि नीरजची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.